बातमी नाशिक मधल्या पावसासंदर्भातली। जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे आता गोदावरीची पूरस्थिती आणखी गंभीर झालेली आहे। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या धरणांमधून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे शहरातल्या रामकुंड परिसरातल्या मारुतीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। ही नाशिकमधली आत्ताची दृश्य आहेत, आत्ताची ही स्थिती। नाशिकमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। संपूर्ण जून कोरडा गेल्यानंतर जुलैच्या या पहिल्या 12 दिवसातच नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, शाळांना तर सुट्टी देण्यात आलेली आहे, पण या पूर परिस्थितीचं नियोजन कशा पद्धतीनं केलंय प्रशासनानं? सुवर्णा, एकूणच परिस्थिती बघून आणि रेड अलर्टचा इशारा बघून जिल्हा आपत्ती प्रशासनानं पूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे। आपण बघू शकतोय की जो परिसर आहे हा परिसर पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे। गोदेला पूर आल्यामुळे रामकुंड परिसरामध्ये ही परिस्थिती आहे। त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरातल्या सर्व दुकानांचे आजूबाजूची जी दुकानं होती ती पूर्ण हटवण्यात आली आहे। आपण बघू शकतो की हे रामकुंड परिसर आहे। रामकुंडाच्या परिसराच्या बाजूला छोटी मोठी दुकानं, चहाची दुकानं, जी काही भाविक या ठिकाणी श्राद्ध विधी करण्यासाठी येत असतात त्यांच्यासाठी फुलांची दुकानं वगैरे या ठिकाणी असतात, ती संपूर्ण या ठिकाणी हटवण्यात आलेली आहे। जी छोटी मोठी घरं किंवा टपऱ्या होत्या त्याही या बाजूने बाजूला करण्यात आलेल्या आहेत। दुतोंड्या मारुती आपण बघू शकतो, तो पूर्णपणे पाण्याने गेले, पाण्याखाली आपल्या गळ्यापर्यंत चेहऱ्यापर्यंत त्याचं पाणी आलेलं आहे। आणि बाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी रस्त्यांवर अनेक भाविक नेहमी या ठिकाणी फिरत असतात, भाजी बाजार भरत असतो, तो सुद्धा या ठिकाणी उठवण्यात आलाय। जर जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। आदिवासी भागांमध्ये प्रामुख्यानं इगतपुरी त्र्यंबकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता। काल दिंडोरी तालुक्यात सुद्धा 100 मिलीमीटरपेक्षा पाऊस हा तिघही तालुक्यांमध्ये आपल्याला नोंदवला गेला। आणि विशेषतः पाणलोट क्षेत्रामध्ये धरणांच्या जवळजवळ 150 ते 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गंगापूर धरणाच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नोंद झाली आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह हा अव्याहतपणे आपल्याला इथं प्रवाहित होताना दिसतोय। गोदावरीमध्ये कालपासून पाणी याच वेगानं सुरू आहे, अजूनही पाणी रामसेतू पूल या ठिकाणी बुडालेला आपल्याला दिसतोय। नारू शंकराची घंटा अद्याप बुडालेली नाही, मात्र परिस्थिती सध्या सर्व नियंत्रणामध्ये आहे। एकूणच हा सगळा नजारा बघण्यासाठी अनेक नागरिक आज गर्दी करण्याची शक्यता आहे, कारण शाळेला सुट्टी आहे। प्रशासनानं या नागरिकांनी सुद्धा बाहेर पडू नये आणि या ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन केलंय, जेणेकरून कुठलेही अपघात होणार नाही, ट्रॅफिक अडचणीत येणार नाही। त्यामुळे परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे। जिल्हा आपत्ती प्रशासन, पोलीस आणि त्याचबरोबर महापालिकेचं आपत्ती प्रशासन हे सर्वजण या ठिकाणी सज्ज आपल्याला दिसत आहेत। सुवर्णा, ठीक, योगेश धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तरीही नाशिक मधली सगळी दृश्य आहेत, ही सध्याची परिस्थिती आहे नाशिक मधली। दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे आणि या संपूर्ण परिसरात जे दुकानं आधी होती ती सगळी आता उठवण्यात आलेली आहेत। छत्रपतींचा विचार म्हणजे